कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्राची अंमलबजावणी करण्यासाठी अहमदनगर संभाजीनगर महामार्गावर मेंढरांचा एल्गार मोर्चा संपन्न। संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाजाला एसटी प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करण्यासाठी आणि पंढरपूर, लातूर, नेवासा फाटा, वैजापूर, जालना, पुणे, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी उपोषणाला बसलेल्या धनगर समाजाचे कार्यकर्त्यांच्या या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे आमदार आणि धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात 23 तारखेला जोरदार निदर्शने, रास्ता रोको करण्यासाठीचे आवाहन केले आहे। या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्रातील सर्वात अगोदर पहिला मेंढरासह रस्ता रोको एल्गार मोर्चा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा फाटा येथे काढण्यात आला होता। भाजपचे नेते अशोक कोळेकर आणि नेवासा तालुक्यातील सकल धनगर समाजातील सर्व कार्यकर्ते यांच्या वतीने या एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। धनगर समाजासाठी एसटी प्रमाणपत्राची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी आणि उपोषणार्थांना पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले। सरकारने या आठवड्याभरात एसटी प्रमाणपत्राच्या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजावणी न केल्यास प्रवरा संगम येथील गोदावरीच्या नदीपात्रात पुलावरून उड्या टाकून जलसमाधी घेण्यासाठीचा इशारा नेवासा फाटा येथे उपोषणाला बसलेल्या प्रल्हाद सोरमारे संभाजीनगर, बाळासाहेब कोळसे पाथर्डी, राजूमामा तागळ मिरी पाथर्डी, रामराव कोल्हे जालना, देवीलाल मंडलिक जामखेड, भगवान भोजने आंबड यांनी दिला आहे। जोपर्यंत जेष्ठी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत अनेक प्रकारचं उग्र आंदोलन या ठिकाणी तीव्र करण्यात येईल आणि एखाद्या वेळेस समाज एक झाल्यामुळं मतदानावर येणाऱ्या विधानसभेच्या मतदानावर समाज बहिष्कार घालू शकतो किंवा ओबीसी उमेदवार निवडू शकतो। आमची भूमिका जर शासनाने आमच्या या उपोषणाचं धनगरच्या मागणीचा जर विचार केला नाही तर धनगर समाजी पुढच्या काळामध्ये तीव्र आंदोलन त्याच्यावरती मंडल आयोग निर्माण केले, 3-4 मंडळ झाले, आयोग झाले, तरी पण सुद्धा सकारात्मक प्रतिसाद आयोगाने दिलेला असताना सुद्धा तो आयोग पास दाबून टाकला गेला। प्रत्येक शासनाने हेच केलं, या ठिकाणी आज बीजेपीच नाही राष्ट्रवादी झाल्या, काँग्रेस झाल्या, ह्याचे प्रत्येक जे शासनाने यांनी फक्त आमच्या मताचा उपयोग करून सत्ता काबीज केली आणि 5 वर्ष आम्हाला घुरत ठेवले। दुसरं सरकार आलं ते आम्हाला आश्वासन द्यायला आम्ही त्यांना मतदान करीत राहिलो आणि आम्ही झुलत राहिलो आणि त्यांच्या पाठीमागे पळत राहिलो। एखादा आम्हाला त्या घरात दिसल्यासारखा आम्ही त्याच्या पाठीमागे पळतो, जसं कारण एखाद्या मुर्गजळामागे पळतं तसं आम्ही धनगर समाज या शासनामागे पळतो। उपोषणाला बसलेल्या दोघा जणांची प्रकृती खालवली आहे। संपूर्ण महाराष्ट्रात धनगर समाज आक्रमक झालेला दिसून येत आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नामदेव खंडाळे गुरुजी, राम देशमुख, बाबासाहेब रोडगे, भाजपाचे नेते विठ्ठलराव लंगे, अजित पवार गटाचे अब्दुल शेख, अण्णासाहेब शेंडगे, संपतराव बुळे, सुनील सोनवणे, राजेंद्र शेंडगे, कैलास मदने, माधवराव शेंडगे, शंकर शेंडगे, सरुनाथ महानोर, दत्तानजन, बाळासाहेब पंडित, तुषार शिंदे, काशीनाथ आयनर, भाऊसाहेब गर्दे, अशोकराव मिसाळ, रामचंद्र गंगावणे, जिजाबा लोंढे, दुर्योधन लोंढे, लक्ष्मण भानगुळे, अंबादास लोंढे, सोन्याबापू रूपनर, रामभाऊ भानगुळे, कचरू भागवत, रावसाहेब नवगिरे साहेब यांच्यासह जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहमदनगर।